कलशोशी दत्तू बाबू नामदास यांच्या स्मरणार्थ जगन्नाथ दत्तू नामदास राहणार पोतले यांच्याकडून उत्कृष्ट गायनासाठी 500 रुपये रोख आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह. सुनीता संदीप सुतार भन्नाळी त्यांचं जोरदार डाळ्यांनी अभिनंदन. उत्कृष्ट हार्मोनियम वादक दिनकर बाबूराव आयवेळे राहणार कोडोली यांच्याकडून आहे. माऊली भजनी मंडळ निडोरी या भजनी मंडळाला उत्कृष्ट हार्मोनियम वादक हे पारितोषिक देण्यात येत आहे. 500 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह. दोन दिवस येते साहेब, धन्यवाद. त्यांचंही या ठिकाणी मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी. खूप त्यांनी धडपड केलेली आहे. कार्यक्रम कसा होता ही काळजी त्यांना होती. चांगली या ठिकाणी आपण सहकार्य केलं. कैलासवासी रामचंद्र बाबू आयवळे यांच्या स्मरणार्थ श्री सदाशिव रामचंद्र आयवळे राहणार बुरुडली. सूर्य साधना भजनी मंडळ घेणेगिरी उत्कृष्ट तबला वादन हे पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे. आता आपण जाऊया मुख्य पारितोषिक वितरणाकडे. तत्पूर्वी सुरुवातीला आदरणीय भीमराव आबा कांबळे गुरुजी परीक्षक यांचं या ठिकाणी त्यांना सन्मानचिन्ह आणि त्याचबरोबर सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. उमेश जनार्दन खराडे दुसरे परीक्षक त्यांनाही या ठिकाणी सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. आपल्याला इथे निवेदक म्हणून आनंद आबे सर लाभलेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, तर त्यांचा गौरव अरुंदाजी करतील. एक मिनिट, मला वाटतंय की जरा आपला परिवार ज्येष्ठ बांधव या इकडे जरा सगळ्यांच्या सोबत. मलाही फोटो घ्यायचा आहे कारण का माझ्या लाईफ मध्ये आठवण राहील. दाजी या स्पर्धा इथं सुरू झाल्यानंतर संघांची संकलन करणं त्याची नोंदणी करणं आणि इथंपर्यंत तो मेसेज पोहोचवणं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्यांनी सर्टिफिकेट म्हणजे लिहिलेले आहेत चांगलं हस्ताक्षर आहे. दिलीप सावर्डेकर संयोजक शिवाजी विद्यापीठामध्ये ते मोठ्या पदावरती काम करतायत आणि ते करत करत त्यांची निळ्या पाखरांची माया हा भीमगीतांचा बुद्धगीतांचा कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळे वाजवूया. त्यांनी वेळ दिला तर त्यांना हे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी होईल. आणि यानंतर सहभागी झालेल्या मंडळांना सुद्धा बक्षिस देण्यात येणार आहे. नाही मिळणार. हमीदवाड्याहून आलेले सहकारी सुनील वसंत डांगरे यांनाही सन्मानपत्र देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंढरपुराहून या ट्रॉफीला जे काही टाळं जोडलेलं आहे जे सन्मानचिन्ह बनवलेलं आहे तर त्या सन्मानचिन्हामधून चांगला बोध सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येतोय. आणि सन्मानचिन्ह सरांनी तयार केले त्यांचं अभिनंदन. चतुर्थ क्रमांकासाठी विशेष चषक जे दिले आहे ते सतीश दामू जावरे राहणार बेरडमाची यांच्याकडून सन्मानचिन्ह. आणि चौथा क्रमांक दिलेला आहे माऊली महिला भजनी मंडळ शेडशाळ. तिसऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक 3001 रुपये सन्मानचिन्ह रमेश नामदेव आयवळे राहणार मिरजवाडी यांच्यातर्फे हे रोख बक्षीस आहे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण या ठिकाणी घोषित करतोय राजा पंढरीचा भजनी मंडळ बळदगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन. आणि यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 5001 रुपये रोख दिलीप भोपाल आयवळे राहणार बरकांबे सुनीता संदीप सुतार भजनी मंडळ. प्रथम क्रमांक 7001 रुपये श्री अरुण शंकर करडे राहणार चंदूर यांच्याकडून. कैलासवासी धोंडीबा आबा वाजंत्री केंगार राहणार आसूर खुर्द यांच्या स्मरणार्थ श्री वैभव शंकर केंगार राहणार आसूर खुर्द यांच्याकडून विशेष चषक ट्रॉफी आणि रोख रक्कम 7001 रुपये स्टेजवर यावं. पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत संत कृपा भजनी मंडळ नानीबाईची चिखली त्यांच्यासाठी जोरदार ठरले. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते संजय जगन्नाथ आयवळे त्याचबरोबर संदीप भागवत देसाई सागर राजाराम करडे सतीश दामू जवारे
रामचंद्र आत्माराम देसाई, त्याचबरोबर रमेश नामदळ आयवळे, दिलीप भूपाल आयवळे आणि अरुण शंकर कर्डे या सर्वांना सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मान पत्र देण्यात येत आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुड बाय, गुड नाईट. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला आहे.